यासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आला, त्याबद्दल थँक्यू बोलायला गेले तर थोडस कॉमेडीचं होऊ दे, कारण का तुमचं आणि आमचं नातं आहे ते प्रेम आपुलकीचं आणि हक्काचं. आम्ही हक्काने तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या प्रेमामुळे त्या हक्कामुळे तुम्ही इथे आला. ह्यापेक्षा आणखी मोठी गोष्ट अजून काय असू शकते? पण तरीही उपस्थित मान्यवर, चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि पॉर्च्युनिटी म्हणून तुमचे आभार घेते. बघा कसं आहे ना, हा बरोबर आहे, सगळं बरोबर. हा अरे वा वा, हा पालो ऐका, मी काय म्हणतो तुम्ही जरा ऐका मला. हा तर असं मी आता या अगरबत्त्या घेऊन मी काय तुमचं चटका दिलं का? कशाला बोलताय? ओळ का तुम्हाला? हा तुम्ही सिनियर आहात, सिनियर आहात म्हणून जुनियर जातात काय पण द्याल का? म्हणजे तुमच्या कानाला पडते, आमच्या कानाला पडतेच नाही, एकच्या कानाला तेवढे पडते. हे विचारू का कोणी केलं तुम्हाला? प्रॉब्लेम काय होते तुम्ही वयानं कनिष्ठ आहात आणि पोझिशननं वरिष्ठ आहात. पोझिशननं बोलायला गेलं तर वय आडवायचं आणि वयानं बोलायला गेलं तर पोझिशन आडवी, ते काय करायचं सांगा बरं? राय ऐकून घे ना माझं मी काय सांग. हे बघ तू गाव निश्चित आणलं का नाही तुला टुटीला? हा एवढी चांगली टुटी लावली तू अगरबत्ती वाळतो. अरे इथं कशासाठी आलो? अरे लाइटिंग करायला पाहिजे, लाइटिंग कशासाठी आलोय? अरे फालतू प्रश्न मी विचारत नाही. कशासाठी आलोय, कोणी बोलवलंय, किती पैसे देणार आहेत, किती वेळ थांबायचं हे मी विचारत नाही. मला सांगा बंदोबस्त करायचा आहे का लावायचा? नाही नाही करायचंय, करायचं बंदोबस्त करायचंय, कारण इथं म्युझिक लॉन्चिंग. म्युझिक लॉन्च आहे इथं? वर्डी सिंपेस्ट म्हटलं का बोलवलं असेल? अच्छा अच्छा, म्युझिक लॉन्च आहे का? म्हणजे लॉन्च पाण्यात सोडायचं का पाण्यात बाहेर काढायचं? म्युझिक लॉन्च म्हणजे ते म्युझिक वेगळं, लॉन्च वेगळी. दोन दोन लॉन्च आहे. आता माझी झटकली, आता माझी झटकली, मी डावे हातात झटकली. हे दोन दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. आपल्या कॉमेडीच्या टायमिंग ते लोकांना खूप हसवणारे असे अत्यंत गुणी कलाकार असं स्क्रिप्ट मध्ये लिहिले म्हणून मला बोलावं लागतंय, पण यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सो सतीश सर, सचिन सर, वैभव बांगले आणि भाऊ अशा फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशनची फिल्म आहे म्हणजे धमाल असणारच. फॅन्टॅस्टिक या शब्दावरून मला जर आठवलं की गेले काही दिवस ना हा शब्द खूप कानावर पडतो, पण आता फॅन्टॅस्टिक हा शब्द एक फक्त शब्द राहिला नसून त्याला लावण्याची आणि संगीताची बहार आली आहे. थोडं ऑड कॉम्बिनेशन आहे ना, पण हेच ऑड कॉम्बिनेशन ह्या फिल्मचा सरप्राईज एलिमेंट आहे. या चित्रपटात आपल्या फॅन्टॅस्टिक लावणीने फॅन्टॅस्टिक पदार्पण करते. स्वीट, क्यूट, पण तरीही हॉट अँड सिझलिंग गर्ल नेक्स्ट डोअर संस्कृती बालगुडे. Thank you.
शकते. I'm so happy the performance is over. Finally. म्हणजे जोपर्यंत तिथे असतो बॅकस्टेजला आणि ए सी असतो आणि खूप थंडी वाजत असते आणि असं होतं ओ गॉड घ्या ना पटकन घ्या पटकन घ्या. अँड यू आर हॅपी बिकॉज यू वॉज यू हिअर टुडे आणि आम्हाला तुमच्या समोर परफॉर्म करायला मिळालं आणि आय थिंक इट्स मोर दॅन ऑनर टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ सो मेनी लेजेंड्स. मला आता सतीश सरांना रिक्वेस्ट करावीशी वाटते की खूप झालं आता मला मला जरा रिलॅक्स होते तुम्ही प्लीज स्टेजवर या आणि सतीश सर मला तुम्हाला विचारावंसं वाटतं म्हणजे अगदीच सगळं जुळून आलं सचिन सर म्युझिक लॉन्च सलमान सर इतक्या छान सगळ्या गोष्टी जाऊन आल्या तुम्हाला कसं वाटतं तुमच्या तोंडून मला ऐकायला फार आवडेल. सर्वप्रथम सर्वांचे खूप मनापासून आभार आमच्या अभिनंदनीस मान देऊन तुम्ही आला थँक्यू सो मच. प्रत्येक वेळी तुम्ही आमच्यावर जे प्रेम दाखवता ते कायम ठेवले तुम्ही. चुकून प्रेशरमध्ये काही चुकीचं बोललो तर प्लीज माफ करा. वी गॉट द बिगेस्ट स्टार इन द फिल्म इंडस्ट्री सिटिंग इन फ्रंट ऑफ अस माय हँड्स आर शिवलिंग. मी सर्वप्रथम विधिका श्रीवाल मॅडमचं खूप मनापासून आभार मानतो कारण का त्यांच्या पहिल्या पदार्पणात इतकी मोठी कास्टिंग असलेली फिल्म करून आणि एवढ्या मोठ्या कास्टिंगवर माझ्यावर विश्वास ठेवून की मॅडम या कास्टिंगनी आपण हा चित्रपट केला तर खरंच खूप क्युरिओसिटी जनरेट होईल. आपल्या समोर हे सर्व चेहरे आहेत आणि त्याचबरोबर संस्कृतीसोबत तू सुद्धा ह्या चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतेस हे सांगायला मला खरंच खूप आनंद आहे. सचिन पिळगावकर भाऊ कदम वैभव मांगले संस्कृती भागवडे पूजा सावंत मिलिंद शिंदे जगन्नाथ निमंगणे माधव अभ्यंकर अतुल कसो चेतन चावडा अनिल दगरकर अशी माझी कास्ट आहे.